लिमेवाडीच्या घासधंद्यावर पोलिसांची रेड, 5 रिक्षांना घेतले ताब्यात। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे नेमणूक असणारे पोलीस माळी यांना एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कावळा गल्ली राम मंदिर जवळ लिमेवाडी येथे एका घराच्या आडोशाला एक इसम घरगुती वापराच्या गॅस टाकीमधून गॅस इलेक्ट्रॉनिक मोटरच्या सहाय्याने रिक्षामध्ये इंधन म्हणून भरत असल्याची खात्रीशीर माहिती सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे नेमणूक असणारे माळी यांना मिळाली। माळी यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी इंद्रजीत वर्धान यांना सदरची माहिती दिली व लगेचच प्रभारी अधिकारी इंद्रजीत वर्धान, पोलीस नाईक इम्रान शेख, पोलीस कॉन्स्टेबल लखन माळी, पोलीस शिपाई बाबूराव क्षीरसागर, पोलीस शिपाई सागर गायकवाड यांसह आधी हे बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी म्हणजेच कावळा गल्ली राम मंदिर लिमेवाडी या ठिकाणी पोहोचले व तेथे पोहोचले असता एक इसम आपल्या घराबाहेर आडोशाला घरगुती वापराच्या लाल रंगाच्या गॅस टाकीस प्लॅस्टिक पाईप जोडून इलेक्ट्रॉनिक मोटरच्या सहाय्याने एक बजाज कंपनी पिवळ्या रंगाची रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरताना दिसले। लगेचच त्याला ताब्यात घेतले असता त्यांनी त्याचे नाव मनोज लक्ष्मण जाधव, वय वर्ष 48, राहणार लिमेवाडी राम मंदिर शेजारी असे सांगितले आहे। दरम्यान त्यावेळेस गॅस भरण्यासाठी आलेल्या 5 रिक्षांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यामध्ये रिक्षा क्रमांक हे पुढील प्रमाणे आहेत। पहिली रिक्षा MH13CT1164, दुसरी रिक्षा MH13CT0539, तिसरी रिक्षा MH13CT0976, चौथी रिक्षा MH13CT7597 आणि पाचवी रिक्षा MH13CT0635 असे ताब्यात घेतलेले 5 रिक्षा आहेत। दरम्यान यावेळी गॅस टाकी व इलेक्ट्रॉनिक मोटर असे एकूण अंदाजे 5,13,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे। सदरची कारवाई ही सलगरवस्ती पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी इंद्रजीत वर्धान, पोलीस नाईक इम्रान शेख, पोलीस कॉन्स्टेबल लखन माळी, पोलीस शिपाई बाबूराव क्षीरसागर, पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी केली आहे।